नमस्कार मित्रांनो, आज आपण ग्रामीण भागासाठी जे काही छोटे छोटे उद्योग लघु उद्योग जे करण्यासारखे आहेत या संबंधाने आज या व्हिडिओमध्ये माहिती घेत आहोत. कुठलाही उद्योग करण्या अगोदर त्या व्यवसायाची उद्योगाची माहिती असणं खूप आवश्यक आहे. उद्योगधंद्यामध्ये साधारणपणे तीन प्रकार येतात. पहिलं म्हणजे प्रोडक्शन किंवा ज्याला आपण उत्पादन म्हणतो ते कोणत्याही गोष्टीचं कोणत्याही एकच वस्तूचं तेच उत्पादन करणे याला प्रोडक्शन लाईन असं म्हणतात. तुम्ही एकच वस्तू मग ते औषध असेल एखादी प्रॉडक्ट असेल साबण असेल किंवा एखादं वाहन असेल या कंपन्या जे उत्पादन करतात रोज एकच वस्तू उत्पादन करतात याला प्रोडक्शन म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे सर्व्हिसिंगचा या किंवा याला आपण सेवा उद्योग म्हणतो. यामध्ये हॉटेल प्रिंटिंग प्रेस टेलर काम इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेरिंग वगैरे अशा या व्यवसायाला सेवा उद्योग किंवा सर्व्हिसिंग म्हणतात. या व्यवसायामध्ये तुमच्याकडे येणारं प्रत्येक प्रॉडक्ट प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळी असते. तुम्हाला अनेक ठिकाणाहून काही वस्तू आणून एक वेगळं ऑर्डर प्रमाणे वस्तू बनवून द्यावी लागते. फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये आपण कस्टमरच्या गरजेप्रमाणे वस्तू बनवून देतो. टेलर जे काम करतो ते प्रत्येक कपडा प्रत्येक माप वेगळं असतं. हॉटेलमध्ये प्रत्येक आयटम रोज वेगळा अनेक ठिकाणाहून अनेक किराणा वगैरे आणून भाजीपाला आणून हे पदार्थ बनवून दिले जातात याला सेवा उद्योग किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असे म्हणतात. आणि तिसरा धंदा म्हणजे ट्रेडिंग लाईन किंवा ज्याला विक्री म्हणतो आपण. यामध्ये तुम्ही फक्त वस्तू आणायच्या तुमच्या शॉपमध्ये दुकानामध्ये ठेवायच्या आणि त्यावर जो काही नफा असेल तो घेऊन ती वस्तू विकायची असे साधारणपणे कुठल्याही व्यवसायामध्ये तीन भाग पडतात. या कुठल्याही व्यवसायामध्ये तुमचं मार्केटिंग स्किल तुमचं संभाषण स्किल तुमचं समोरच्या कस्टमरशी बोलण्याचं स्किल हे फार महत्वाचं असतं. ज्याच्या हातात मार्केटिंग असेल त्याला कुठलाही व्यवसाय करणं धंदा करणं खूप सोपं जातं. त्यामुळे कुठलाही व्यवसाय करण्या अगोदर त्याचा मार्केट सर्वे करणं प्रत्यक्ष मार्केटमध्ये फिरणं प्रत्यक्ष मार्केटिंग करणं सेल्स करणं मार्केटिंग वेगळा भाग आहे आणि सेल्स हा वेगळा भाग आहे. हे सगळं करणं ते शिकून घेणं हे शिकवण्यासाठी मार्केटिंग शिकवण्यासाठी मार्केटिंगच्या बाबत अधिक माहिती देण्यासाठी आपण ट्रेनिंग कार्यक्रम घेतो. ज्यांना आवश्यकता वाटत असेल त्यांनी असे ट्रेनिंग कार्यक्रम बिझनेस संबंधी वेगवेगळे प्रोग्राम अवश्य अटेंड करावेत. आज आपण या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जे आपण करू शकतो असे छोटे छोटे लघु उद्योग या संबंधी काही उद्योगांची लिस्ट आपण देणार आहोत. त्या त्या उद्योगाची सविस्तर माहिती एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये काही मिनिटांमध्ये काही तासामध्ये देणं काही शक्य नसतं. त्यामुळे एखाद्याला यादीतला कुठला एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी माहिती घ्यावी किंवा माझ्याकडे संपर्क केला तरी आपण त्याला मार्गदर्शन त्या व्यक्तींना करू शकतो. कुठलाही व्यवसाय करताना त्या व्यवसाय टेस्टसाठी जागा निवडणे हे फार महत्वाचं असतं. जागेबरोबरच ठिकाण ठिकाण म्हणजे तुम्ही जागा एखाद्या खेड्यातली गावातली घेण्याऐवजी एखाद्या सेंटरच्या गावात मोठ्या गावात मोठ्या शहरामध्ये त्याच्या आसपास घेतली तर बरं होतं. त्याचं कारण कुठली गोष्ट प्रोडक्शन करणं आणि त्या कस्टमरपर्यंत पोहोचवणं यामध्ये अंतर जितकं जास्त असेल तितका आपला ट्रान्सपोर्टेशन खर्च वाहतुकीचा खर्च हा वाढतो. त्याचबरोबर आपल्याला जो उद्योग करायचा आहे त्याच्यासाठी कस्टमर मिळणं जेवढं महत्वाचं असतं तसंच त्यासाठी लागणारा कच्चा मालही जितका जवळ असेल तितकं फायद्याचं ठरतं. कारण कच्चा मालही लांबून आणायचा आणि पक्का मालही लांब नेऊन विकायचा यामध्ये
एनर्जी वायला जाते, वेळ वायला जातो, ट्रान्सपोर्टेशन जातं. त्यामुळे बरेचसे मोठमोठे उद्योगपती शहरांमध्ये, शहरांच्या आसपास अशा ठिकाणी त्यांचे उद्योग उभारतात. विक्री व्यवस्था हा कुठल्याही व्यवसायाचा खूप मोठा भाग आहे. तुम्ही केलेल्या वस्तूचं प्रोडक्शन केल्यानंतर त्यासाठी वितरक नेमणं, त्यासाठी विक्रेते नेमणं, त्यांना चांगल्या दर्जाचा माल पोहोचवणं, त्यांना वेळेवर माल पोहोचवणं हे फार आवश्यक असतं. तुम्ही कुठलाही उद्योग करा, तुम्ही कोणत्याही गोष्टीचं प्रोडक्शन करा, तुमच्यापेक्षा कमी भावामध्ये, तुमच्यापेक्षा स्वस्त भावामध्ये आणि तुमच्यापेक्षा दर्जेदार माल देणारे लोक बाजारामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला या सगळ्यांशी स्पर्धा करणं फार महत्वाचं आहे. सेवा उद्योग करायचा असेल तर त्यासाठी तुमच्यामध्ये स्किल असणं फार महत्वाचं आहे. त्या जे प्रोडक्शन, जी सेवा तुम्हाला द्यायची, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेरिंग असेल तर त्याचं ज्ञान पाहिजे, वाहन रिपेरिंग करायचं असेल तर त्याचं ज्ञान पाहिजे, टेलरिंग, हॉटेल असं कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याचं ज्ञान आपल्याला अवश्य असलं पाहिजे, कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे आणि मार्केटची माहिती असली पाहिजे, लोकांना काय पाहिजे, काय आवडतं, लोकांना कशाची गरज आहे याचंही सर्वे करणं फार महत्वाचं असतं. कारण या सगळ्या गोष्टींचं मायक्रो प्लॅनिंग केलं तरच धंद्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. बारीक बारीक गोष्टी फार महत्वाच्या असतात. कारण कुठल्या गोष्टीचा सेल कशामुळे वाढेल हे फार महत्वाचं असतं. किंवा एखाद्या गोष्टीचा सेल अचानक कमी होतो याला काही कारणं असतात, ही कारणं आपण सतत शोधली पाहिजे. कस्टमरच्या गरजा, कस्टमरला कसं पाहिजे, पॅकिंग कोणत्या स्वरूपात पाहिजे, आपला समोरचा कस्टमर कोण आहे, या सर्वांचा अभ्यास करणं आणि मगच व्यवसायात पडणं हिताचं ठरतं. या ठिकाणी आज आपण काही ग्रामीण भागामध्ये जे तरुण उद्योजक आहेत त्यांना जे काही उद्योग करता येऊ शकतात अशा काही उद्योगांबाबत आपण या ठिकाणी यादी देतोय. त्यामध्ये कृषी संलग्न जे व्यवसाय आहेत त्यामध्ये नर्सरी असेल, अळिंबी उत्पादन असेल, रेशीम उद्योग असेल, कुक्कुटपालन, ट्रॅक्टर ट्रॉली मळणी यंत्र, शेळीपालन, दूध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, मधमाशा पालन असे व्यवसाय आपण करू शकतो. या सर्व व्यवसाय संबंधित माहिती कुणाला जर सविस्तर हवी असेल किंवा या संबंधीचं प्रशिक्षण हवं असेल तर आपण असे प्रशिक्षण सतत देत असतो. त्यानंतर पारंपरिक ग्रामीण भागामध्ये चालणारे जे काही व्यवसाय आहेत त्यामध्ये सुतारकाम असेल, कुंभारकाम असेल, लाकूडाचं कोरीवकाम असेल, टेलरिंग, हातमागाचं कापड तयार करणे, लॉन्ड्री उद्योग असेल, लोखंडाचं काम करणारे लोहार असतील, तयार कपड्यांचा व्यवसाय, हस्तकलेचा व्यवसाय, दागिने बनवणे, ब्लँकेट्स तयार करणे, मासे खरेदी विक्री, दोन्ही प्रकारचे मासे, खाण्याचे मासे आणि शोभेचे मासे, हा सर्व व्यवसाय आपण करू शकतो. त्याचबरोबर सलून, मेन सलून, बांगड्यांचं प्रोडक्शन करणे किंवा बांगड्यांची विक्री करणे, फळे भाजीपाला पिकवणे आणि विक्री करणे किंवा सप्लाय करणे, याचबरोबर सेंद्रिय शेतीमाल सुद्धा आपण ग्रामीण भागातून खरेदी करून शहरामध्ये नेऊन विकू शकतो. त्याचबरोबर जे काही टेक्निकल उद्योग व्यवसाय ग्रामीण भागामध्ये चालू शकतात त्यामध्ये वाहन दुरुस्ती असेल, वाहनांचं सर्व्हिसिंग सेंटर असेल, टायरचं दुकान असेल, पीयूसीचं जे आपण आपल्या आरटीओला लागतं त्याचं फिरतं सेंटर, सायकल, मोटरसायकल, विद्युत मोटर ज्या असतात, इलेक्ट्रिक पंप, त्याचं रिपेरिंग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं रिपेरिंग सेंटर, मोबाईलचं शॉप, मोबाईल रिपेरिंग, बॅटरी संबंधी उद्योग, काचेच्या वस्तूंसंबंधी उद्योग, फ्रीज, टेलिव्हिजन, एअर कंडिशनर, टीव्ही, असे जे काही घरगुती लागणारे उपकरण आहेत यांचं रिपेरिंगचं सुद्धा एक व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. घरोघरी देण्याची जी सेवा असते मग ती वस्तू रिपेरिंगची असेल किंवा इलेक्ट्रिक कामाची असेल, गवंडी कामाची असेल, प्लंबिंग कामाची असेल, अशा ज्या छोट्या छोट्या व्यवसाय आहेत यामध्ये शिकून हाताखाली मुलं ठेवून ऑर्डर घेऊन कोणाचे कॉल आले तर त्याला व्हिजिट करून असंही
उद्योग आपण खेड्यामध्ये पण आणि शहरामध्ये पण चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याचबरोबर वाहन क्षेत्राशी वाहतूक क्षेत्राशी बरेच काही करता येण्यासारखं आहे. त्यामध्ये ऑटो रिक्षापासून मिनी ट्रक बसेस टुरिझम टुरिस्ट बसेस असे व्यवसाय छोट्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला आपण करू शकतो. त्याचबरोबर इतर जे लघु उद्योग आहेत छोटे छोटे त्यामध्ये सिमेंट जाळी म्हणजे फेरो सिमेंट त्याचे प्रोडक्शन करणे आईस फॅक्टरी मिनी ऑइल मिल घरगुती फरसाणचा उद्योग आहे हॉटेलसारखा व्यवसाय आहे केबल व्यवसाय मसाला पॅकिंगचा व्यवसाय आईस्क्रीम आणि ज्यूस सेंटर पेप्सी प्रोडक्शन खडू बनविणे छोटे पेन बनविणे पेट्यांचं उत्पादन केसांचे ब्रश इमिटेशन ज्वेलरी बादल्या लोखंडी सामान रंगकाम प्रिंटिंग प्रेस स्क्रीन प्रिंटिंग वीट भट्टी लोखंडी सामान टाचणी आणि पिनांचा कारखाना खेळांचा कारखाना धूपच्या अगरबत्त्या मेणबत्त्या पुस्तकांचं दुकान चहा पावडरचं दुकान त्यानंतर रेडीमेड दुकान किराणा दुकान लॅमिनेशन सेंटर झेरॉक्स मॅचिंग सेंटर त्यानंतर कौटुंबिक सल्ला सेवा किंवा कायदेशीर सल्ला केंद्र पानबिडी बियाणे औषधे खरेदी विक्री टेंट सप्लाय त्याचबरोबर मिठाईचं स्टील भांड्यांचं दुकान कपड्यांचं दुकान पेंटिंग जनरल स्टोअर प्लास्टिकचं वस्तूंचं दुकान एसटीडी बूथचा व्यवसाय आता संपलेला आहे मिनी होम अप्लायन्सेस जे काही घरगुती लागणाऱ्या वस्तू आहेत त्यांचा सप्लाय लायब्ररी बांबूपासून उद्योग बनविणे सेवा केंद्र जे आपण सेतू म्हणतो सेतू केंद्र चालविणे त्यानंतर पिठाची गिरणी जिथे समुद्र अशा ठिकाणी मच्छीमार किंवा नौका केंद्र पर्यटन व्यवसायाशी संबंधित फार मोठा उद्योग सध्या पर्यटन व्यवसाय त्याच्याशी संबंधित उद्योग आपण करू शकतो त्यानंतर आयुर्वेदिक औषधे प्लायवूड किंवा फर्निचरचं सामान यांचा उद्योग एक आपण करू शकतो. त्याचबरोबर बचत गटांनी किंवा ग्रामीण भागामध्ये जे काही चालू शकतात किंवा आपण प्रोडक्शन करू शकतो त्यामध्ये दंतमंजन ऑक्सिजनेटेड दंतमंजन त्यानंतर टूथपेस्ट बनविणे त्याचबरोबर साबण बनविणे नारळाचे जे तेल असतं खोबरेल तेल त्याचा शॅम्पू बनविणे लिक्विड शॅम्पू कोल्ड क्रीम त्याचबरोबर कपडे धुण्याचा साबण गोंद लायब्ररी पेस्ट लिफाफ्याचा डिंक वगैरे बनविणे त्यानंतर बेबी क्रीम बेबी लोशन आयुर्वेदिक केश तेल क्लिन्सिंग क्रीम एक असतं सौंदर्य प्रसाधनामध्ये ते केश तेलामध्ये जवळ चार पाच प्रकार आहेत त्याचा अभ्यास करून ते पण आपण बनवू शकतो. आईस कॅन्डी सांडगे आईस कॅन्डी बनवण्याचं मशीन आपल्याला टाकता येऊ शकतं असे अनेक छोटे छोटे व्यवसाय आपण करू शकतो. या व्यवसायांचा सविस्तर सखोल अभ्यास करणे मार्केटचा अभ्यास करणे कारण प्रत्येक व्यवसायामधल्या प्री प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन हे स्किल सगळे वेगवेगळे असल्यामुळे या सर्वांचा एकत्रित आपण 2 ते 3 दिवसांचे कोर्सेस घेतो. अशा कोर्सेसमध्ये उपस्थित राहून व्यवसायांची माहिती घ्यावी व ग्रामीण भागातील तरुणांनी जास्तीत जास्त उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण करावे व आपली प्रगती करून घ्यावी एवढीच या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो. हा व्हिडिओ जर आपण युट्यूबवर पाहत असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा एवढंच या ठिकाणी आपल्याशी माहिती शेअर करत आहे. धन्यवाद.